now in this session we shall do page number 20 and 21 we have a very nice poem the name of the poem is just now ata found yet me tumhala thodkyat arth sangnare very easy poem okay all the expressions are repeated sagale je expressions are te repeat zalele found a peanut इसे इथे है पी नट ओके खर तर नट हा जो काही सफिक्स आहे नट हे सफिक्स आहे पी म्हणजे शेंगदाणा आणि शेंगदाण्याचं नट नट म्हणजे कोणतीही गोष्ट जी कठीण आवरणात असते त्याला आपण नट शब्द म्हणतो जसं की कोको नट नारळाला पण बघा वरचं जे कवच असतं किंवा जे असतं वरचं ते कसं असतं नट सारखं म्हणजे कठीण कवच असणारे किंवा वॉलनट म्हणजे अक्रोड पाहतो त्याला आपण कठीण कवच असतं फाउंड अ पीनट ओके फाऊंड फाऊंड शब्द आपल्याला परिचयाचा आहे बघा ती जी प्रिन्स आहे क्वीन आहे तिला मिळालेलं गोल्डन फेदर म्हणजे तिला सापडलं फाउंड अ पीनट फाउंड पीनट म्हणजे पीनट मिळालेला आहे फाउंड अ पीनट जस्ट नाव नुकतंच एक मला पीनट सापडलंय जस्ट नाव आय फाउंड अ पीनट फाउंड अ पीनट जस्ट नाव परत तेच शब्द रिपीट केलेले दुसऱ्या कडव्यामध्ये क्रॅक्टेड ओपन म्हणजे मी ते जे नट मिळालेलं आहे त्याला असं दाबून आपण असं बघा आवाज आला की नाही असं मी क्रॅक करून त्याला ओपन केलं क्रॅक्ट ओपन क्रॅक्ट ओपन क्रॅकट ओपन जस्ट नाव मी नुकतंच त्याला तोडलं जस्ट नाओ आय क्रॅक्टिटो क्रॅक्ट ओपन जस्ट नाव एट द पीनट एट आणि मी तो जो शेंगदाणा आहे त्याच्यातले शेंगदाणा आहे ते खाल्लं एट द पीनट एट द पीनट एट द पीनट जस्ट नाव मी नुकतंच त्याच्यातलं शेंगदाणा खाल्ला जस्ट नाव आय एट द पीनट एट द पीनट जस्ट नाव गॉट अ स्टमक एक स्टमक एक म्हणजे आपले स्टमक एक याचा अर्थ पोट स्टमक म्हणजे पोट आणि एक म्हणजेच पेन दुखणे म्हणजे आम्हाला पोट दुखतं बघा तो इथे मुलगा दाखवलाय की नाही पोट दुखताना आपण सुद्धा गाणं म्हणत असताना असा अभिनय करायचा आहे पोट दुखण्याचा गॉट एक गॉट एक जस्ट नाव आणि त्यामुळे माझं पोट दुखायला लागलं नुकतंच जस्ट नाव आय गॉट अ स्टमक एक गॉट अ स्टमक एक जस्ट नाव आता या मुलाचं पोट इतकं दुखतंय की तो काय म्हणतोय कॉल द डॉक्टर आपण पण काय करूया अ करत करत कविता म्हणत असताना डॉक्टर डॉक्टर असं आपण बोलवणार आहे डॉक्टरला तो म्हणतोय कॉल द डॉक्टर कॉल द डॉक्टर डॉक्टर को बुला हो कॉल द डॉक्टर जस्ट नाव आत्ताच्या आत्ता काय करा डॉक्टरला बोलवा जस्ट नाव कॉल द डॉक्टर कॉल द डॉक्टर जस्ट नाव आता डॉक्टर आल्यानंतर म्हणतात ते ऑपरेशन आणि मग ऑपरेशन मध्ये बघा ती जे काही कात्री वगैरे कापतात की नाही पोट म्हणून आपण क्लिंग क्लँक क्लिंग क्लँक असा आवाज आपण कविता म्हणत असताना म्हणणार आहोत ऑपरेशन 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 जस ना ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया आत्ताच्या आत्ता शस्त्रक्रिया करूया ऑपरेशन जस ना आता शस्त्रक्रिया केल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर तो मुलगा म्हणतोय फीलिंग बेटर म्हणजे मला आता बरं वाटतंय फीलिंग बेटर फीलिंग बेटर फीलिंग बेटर जस्ट नाव आता नुकतंच मला चांगलं वाटायला लागलेलं आहे जस्ट नाव आयम फीलिंग बेटर फीलिंग बेटर जस नाव आता मला चांगला वाटतंय बाय बाय डॉक्टर बघा डॉक्टरला काय करतोय तो टाटा करतोय बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर जस नाव जस्ट नाव बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर जस नाव आता ही कविता म्हणत असताना मी प्रत्येक ठिकाणी असं स्प्लॅश स्लॅश लाईन केलेली आहे याचा अर्थ तिथे हलकासा गॅप घ्यायचा आहे शिवाय इथे मी छोट्या छोटे ओळ आहे याचा अर्थ कमी गॅप घ्यायचा आहे गॅप घ्यायचा आहे तोडायचं परंतु अतिशय हलकसच इथे इथे प्रत्येक मी असा म्हणजे दुसऱ्या ओळीतला हा जो शब्द आहे थोडासा वरच्या पट्टीत आहे किंवा काही जे अक्षर आहे कॉल द डॉक्टर आता डॉक्टर मध्ये हा जो र असतो तो अगदी पूर्णपणे असा स्पष्ट र चा उच्चार करायचा नाही म्हणजे तुम्हाला गाणं गाणं सोपं होईल ओके इथे पण बघा बेटर बेटर असं म्हणायचं बेटर असं नाही म्हणायचं ओके म्हणजे तुम्हाला र चा उच्चार थोडासा हलका केला म्हणजे ते गाणं म्हणायला सोपं फिलिंग बेट तसंच डॉक्टर मधला पण र र आहे तो स्पष्टपणे उच्चारायचा नाही पुसटसा र घ्यायचा आहे ओके आता इकडचं गॅप आणि स्लॅश लाईन तर तुम्हाला दिसेलच आणि प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे त्यानुसार आपण थोडस म्युझिक मध्ये मध्ये आपण देणार आहे तुम्ही एकदम लक्षपूर्वक मी जे गाणं गात आहे किंवा मी ही जी पोयम आय रिसाइट द पोयम यू लिसन व्हेरी केअरफुली अँड रिसाइट आफ्टर मी आणि नंतर माझं ऐकून माझ्या नंतर म्हणा हा 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 फाउंड अ पीन फाउंड अ पीन, फांड़ पीन. Found a peanut just now, just now I found a peanut. Found a peanut just now. Crack, 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 crack. Crack it open, crack it open, crack it open just now, just now I cracked it open, cracked it open just now. Eat the peanut. Munch, munch 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 eat the peanut eat the peanut eat the peanut just now just now i ate the peanut eat the peanut just now oh 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 got a stomach ache got a stomach ache got a stomachache just now just now i got a stomach ache got a stomach ache just now doctor uh, doctor Call the doctor, call the doctor, call the doctor just now. Just now, call the doctor, call the doctor just now. Clink clank, clink clank, clank clink, clink clank. Operation, operation, operation just now. Just now, operation, operation just now. Feeling better, feeling better, feeling better just now. Just now I'm feeling better, feeling better just now. Ta 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 ta. Bye bye doctor, bye bye doctor, bye bye doctor just now. Just now, bye bye doctor, bye bye doctor just now. तर अशा रीतीने तुम्ही कविता एन्जॉय केली असेल काही विद्यार्थ्यांना प्रत्येक शब्दाचे अर्थ मराठीत हवे असतात म्हणून खर तर काही जास्त शब्द नाही आहेत तरी सुद्धा काही शब्दांचे अर्थ मी या फळ्यावरती दिलेले आहेत ते आपण थोडेसे वाचूया नंतर मी जशी कविता म्हटलेली आहे ती परत परत ऐका सराव करा अतिशय सोपी कविता आहे आणि ती म्हणा आणि एन्जॉय करा फाउंड okay? सापडणे पीनट पॉड ती जी आहे म्हणजे जी अशी शेंग असते पूर्ण त्याला पॉड असं म्हणतात पॉड जसं आपण म्हणतो वटाणाचं पण शेंग असते त्याला म्हणायचंय पॉड किंवा ती शेंगा स्वच्छ करणे त्याला म्हणतात पॉडिंग पॉड कोकोनट वॉलनट क्रॅक्ट टोपन म्हणजे प्रेस करून ओपन करायचंय एक म्हणजे पेन दुखणे स्टमक पोट कॉल म्हणजे बोलवा ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया आणि फील बेटर म्हणजे बरे वाटणे विथ दिस वी स्टॉप दिस सेशन हॅव अ नाईस डे थँक यू व्हेरी मच